वडीलधारी लोक म्हणतात की मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर देवाचे दर्शन झाल्यावर बाहेर येऊन मंदिराच्या पायऱ्यांवर किंवा ओटल्यावर जरा वेळ बसावं. आपल्याला या परंपरेमागील कारण माहीत नसेल तर जाणून घेऊया. हल्ली लोक मंदिराच्या पायथ्याशी बसून आपल्या ग्रह व्यवसायाच्या राजकारणावर चर्चा करतात, परंतु ही प्राचीन परंपरा एका विशिष्ट हेतूने बनवली गेली होती. खरं तर मंदिराच्या पायथ्याशी बसून आपण एक श्लोक म्हणावा. हल्ली लोकांना याबद्दल विसर पडला आहे, किंवा म्हणा अनेक लोकांना याबद्दल माहितीच नाही आहे. तर हा श्लोक याप्रमाणे आहे. अनया सेन मरणम बिना देनेन जीवनम देहांत तव सानिध्यम देही मे परमेश्वरम. या श्लोकाचा अर्थ असा आहे, अनया सेन मरणम अर्थात कोणत्याही अडचणीशिवाय मरण यावं, कधीही पांघरुणात लोळत राहण्याची वेळ येऊ नये. त्रासून मृत्यू प्राप्त न होता चालत फिरत असताना प्राण त्याग व्हावे. बिना देनेन जीवनम अर्थात कोणावरही अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये. जसे की एखाद्या आजारामुळे दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची वेळ येते तसं होऊ नये. देवाच्या कृपेने भीक मागितल्याशिवाय जीवन जगता यावं. देहांते तव सानिध्यम अर्थात जेव्हा मृत्यू होईल तेव्हा देवासमोर व्हावा. जसे भीष्म पितामह यांच्या मृत्यूवेळी स्वयंप्रभू त्यांच्या समक्ष उभे होते, त्यांचे दर्शन करत त्यांनी प्राण सोडले. देही मे परमेश्वर हे परमेश्वर आम्हाला असे वरदान द्या अशी प्रार्थना करावी. विशेष म्हणजे दर्शनानंतर ही प्रार्थना करावी. ही प्रार्थना आहे याचना नव्हे. याचना सांसारिक गोष्टींसाठी असते, जसे घर, व्यापार, नोकरी, संतान, सांसारिक सुख, धन किंवा इतर सुखांसाठी जी मागणी केली जाते ती याचना असते, अर्थात भीक असते. आम्ही इथे प्रार्थना करतो तर प्रार्थनाचं विशेष अर्थ असतं, अर्थात विशिष्ट श्रेष्ठ, म्हणजेच की निवेदन. देवाला प्रार्थना करा आणि प्रार्थनेत या श्लोकचं उच्चारण करा. जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा उघड्या डोळ्यांनी परमेश्वराला पाहिले पाहिजे, त्यांचे दर्शन केले पाहिजे. काही लोक डोळे बंद करून घेतात आणि देवासमोर उभे राहतात. पण डोळे का बंद करावे? आम्ही जेव्हा दर्शनासाठी आलो आहोत तेव्हा डोळे उघडे ठेवावे. देवाचं स्वरूप, श्रीचरण, त्यांचे मुख, श्रृंगार याचा आनंद घ्यावा. डोळ्यात देवाचं स्वरूप भरून घ्यावं, दर्शन करावं आणि नंतर बाहेर आल्यावर डोळे बंद करून त्या स्वरूपाचं ध्यान करावं. मंदिरात डोळे बंद करू नये, बाहेर आल्यावर मंदिराच्या पायऱ्यांवर बसून डोळे बंद करून देवाच्या स्वरूपाचं ध्यान करावं आणि डोळे बंद करून या श्लोकाचं उच्चारण करावं आणि देवाला प्रार्थना करावी.